रत्नागिरी लोकसभेच्या जागेसाठी वातावरण पेटलेलं आहे. रत्नागिरीची जागा शिवसेना सोडणार नाही. रामदास कदम यांनी रत्नागिरीच्या जागेवरती दावा केलाय. सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्याला जिवंत राहायचंय. रामदास कदम यांनी भाजपवरती आता टीका केलेली आहे. रामदास कदम यांनी भाजपवरती टीका केलेली आहे. रत्नागिरीच्या जागेवरती रामदास कदम यांनी दावा केलेला आहे. सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्याला जिवंत राहायचंय अशी टीका त्यांनी केली आहे. रामदास कदम यांनी थेट भाजपवरतीच आता टीका केली आहे. रत्नागिरी लोकसभेच्या जागेसाठी वातावरण चांगलंच पेटलेलं पाहायला मिळतंय. रत्नागिरीची जागा शिवसेना सोडणार नाही असं रामदास कदम यांनी म्हटलंय. तुम्ही रत्नागिरीला पण सांगाल आम्हीच असं होत नाही. रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे ती शिवसेनेची आहे. ती शिवसेनेची आहे. ते तुम्हाला सगळ्या पक्षाला संपूर्ण तुम्हाला एकटा जिवंत राहायचं का भाजपला असं त्यांना निष्कर्ष नाही केलं. कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही. आम्ही सोडणार नाही. आम्ही ती लढवणार. पण ती आमची आहे. आमच्या हक्काची आहे. आमची सिटिंग जागा आहे. आमची हक्काची जागा आहे. आम्ही का सोडू ती. सगळ्या पक्षाला संपूर्ण तुम्हाला एकटा जिवंत राहायचं का भाजपला असं त्यांना निष्कर्ष नाही केलं. म्हणजे कसं होईल आपण दोघे भाऊ भाऊ तुझा इथे वाटून खाऊ आणि माझ्या हात तुम्हाला लावू असं होता नाही. असं होता नाही. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.